इकडे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीचा दौरा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. शिंदे फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यावरून आता अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी अचानक दिल्ली दौरा केला. नवी दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर खलबत झाली. राज्यात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आणि महामंडळ वाटपावर त्यांच्यात चर्चा झाली. तसंच मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या राज्यातील आंदोलनावर या नेत्यांमध्ये मंथन झालं. पक्ष म्हणून जेव्हा देवेंद्रजींनी आम्ही विचार करतो किंवा जनता विचार करतो, शेवटी सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त खासदार हा पक्ष मोठा असतो. जेवढा लोकप्रतिनिधी जास्त तेवढा पक्ष मोठा, तेवढा मोठा भाऊ म्हणून भाजपच आहे. पण सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी खरे तर नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हे सूचक वक्तव्य केलं होतं. भाजप हा मोठा भाऊ आहे आणि मग मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणे कधी त्यागही करावा लागतो, मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणे दोन्ही भावांना सांभाळूनही घ्यावं लागतं, त्यामुळे ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. फडणवीसांच्या त्या वक्तव्याचं प्रतिबिंब बुधवारी मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत बघायला मिळालं. मंत्री चंद्रकांत पाटलांना पुण्याचं पालकमंत्रीपद सोडावं लागलं. तर शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांनी मात्र टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. ते राजकारणामध्ये अडकलेले आहेत, असण्यात बिजी आहेत. कोणाला पालकमंत्रीपद हवंय, कोणाला खातं बदलून हवंय, कोणाला आणखीन काय हवंय, लोक मरतायत. शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात नव्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. शिंदे सरकारमध्ये नव्यानं सहभागी झालेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. पालकमंत्री पदाचा तिढा काही प्रमाणात सुटला असला तरी रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.